सिम्पली व्हेकल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आजचा विषय आहे इलेक्ट्रिक बाईक वर्सेस पेट्रोल बाईक, तर कोणती घेतली पाहिजे या दोघांमध्ये. तर आज आपण हे जे काही बोलणार आहे ते पाच पॉइंट मध्ये आपण सर्व निवडलेलं आहे. सर्वात पहिला पॉइंट आहे बजेट. आता भरपूर नवीन नवीन इलेक्ट्रिक बाईक्स आल्या आहेत मार्केटमध्ये, तर आता आपण त्या दोघां पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिक बाईकचं जर बजेट बघितलं, तर इलेक्ट्रिक बाईक जर आपल्याला घ्यायची असेल तर आपलं बजेट आपल्याला चांगलं ठेवावं लागणार. आणि जर पेट्रोल बाईक घ्यायची असेल तर पेट्रोल बाईक काय आपल्याला 50-60 हजारापासून स्टार्ट होऊन जाते. पण भरपूर जणांना प्रश्न पडतो की इलेक्ट्रिक बाईक्स एवढ्या महाग का आहेत. तर इलेक्ट्रिक बाईक्स हे लिथियम बॅटरीवर चालतात आणि ज्या आपल्या साध्या बाईक्स आहेत त्या आय सी एवर चालतात, इंटरनल कम्बशन इंजिन्सवर या चालणाऱ्या बाईक आहेत पेट्रोल. तर एका लिथियम बॅटरी ज्या आहेत इलेक्ट्रिकमध्ये ज्या लिथियम बॅटऱ्या लागलेल्या असतात त्या बॅटऱ्यांच्या प्राईस भरपूर असल्यामुळे गाडीची प्राईस पण भरपूर आहे सध्या तरी. पण ह्याच्यामध्ये काही शोध लागून, काही अजून टेक्निकल प्रोग्रेस करून किंवा काही अजून नॉलेज नॉलेज घेऊन त्या बॅटऱ्यांचं, त्या बॅटऱ्या जर कमी प्राईजमध्ये विकायला चालू झाल्या तर इलेक्ट्रिक बाईक्सचे पण प्राईस कमी होईल. पण सध्या तरी इलेक्ट्रिक बाईक जर घ्यायची असेल तर तुम्हाला 1 लाखाच्या वरतीच तुम्हाला भेटेल, त्याच्यापेक्षा तर कमी भेटणार नाही. आणि आपले जे पेट्रोल बाईक्स असतात त्या 50 हजारापासून चालू आहेत. तर एक बघायला गेलं तर इलेक्ट्रिक बाईक्स आता सध्या भरपूर चालतील आता पुढच्या काळामध्ये. आणि इलेक्ट्रिक बाईकचा आता पुढे अजून 2-3 वर्षांनी इलेक्ट्रिक बाईकचा जमाना येईल. तरी आपण जरी बघा पर्यावरणासाठी इलेक्ट्रिक बाईक्स ह्या भरपूर चांगल्या आहेत, कारण इलेक्ट्रिक बाईक्स ह्या CO2 बाहेर फेकत नाही. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो असतो तो बाहेर फेकत नाही. आणि आपलं जे पेट्रोल बाईक्स आहेत त्यात CO2 कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतात, त्याच्यामुळे पर्यावरणाला तसेच आपल्या वातावरणाला भरपूर याचा परिणाम जाणून येतोय. म्हणून आजकाल आता तुम्ही दिल्ली वगैरे साईडला गेला तर तुम्ही बघाल तिकडे किती प्रदूषण आहे. ते सर्व तिकडच्या असलेल्या जास्त गाड्यांमुळेच आहे. त्याच्यामुळे आता सर्व मोठे मोठे जे कंपनीज आहेत ते सर्व आता इलेक्ट्रिक गाड्या काढायला चालू केल्या आहेत त्यांनी. तरी आता आपण जर बघितलं तर इलेक्ट्रिक बाईक्स ज्या आहेत त्यांचा रेंज माइलेज ते सर्व पॉवर वगैरे बघूया. आता इलेक्ट्रिक बाईक्समध्ये बघायला गेलं तर रेंज बघितली तर इलेक्ट्रिक बाईक्समध्ये तुम्ही 2-3 युनिटमध्ये 80-100 किलोमीटर तुम्ही आरामात गाडी चालवू शकता. आणि पेट्रोलची जर गाडी बघायला गेली तर नॉर्मल बाईक जर बघायला गेलात तुम्ही तर 1 लिटरमध्ये आता पेट्रोलची प्राईस 107 रुपये चालू आहे ठाणे मुंबईमध्ये. तर 1 लिटरमध्ये कमीत कमी 50 किलोमीटर एक चांगली बाईक एवरेज देते. जर तुम्ही बघितलं तर आता सध्याच्या काळात पेट्रोल हे भरपूर महागल्यामुळे पेट्रोल गाड्या काही आता परवडत नाही आहेत सध्या तरी. म्हणून इलेक्ट्रिक बाईक्स भरपूर आता फॉर्ममध्ये येतील. इलेक्ट्रिक बाईक्स आणि पेट्रोलमध्ये जर आपण पेट्रोल गाड्यांमध्ये जर आपण डिफरन्स बघितला रेंजचा तर इलेक्ट्रिक बाईक्सच्या 3-4 युनिटमध्ये पूर्ण 80-100 किलोमीटर चार्जिंग होतात. आणि जरी आता आपण ठाणे मुंबईमध्ये जर एका युनिटची प्राईस बघितली तर 5.5-6.5 रुपये आहे. तर जरी आपण 5-6 रुपये जरी पकडली तरी 2-3 युनिटमध्ये जरी झाल्या तरी 18-20 रुपयामध्ये तुम्ही 80-100 किलोमीटर फिरू शकता. आणि जर पेट्रोल बघितलं तरी आता तुम्ही पेट्रोल जर बघायला गेलं तर 107 रुपयाप्रमाणे जर 50 एवरेज जरी दिला तरी पण पेट्रोलचा प्राईस बघता तर 2 रुपये किलोमीटर पडतं आहे. आणि जर आपलं ह्याचं इलेक्ट्रिक बाईकचं बघता तर रुपये पैसे पडतात, म्हणजे भरपूर फरक पडतो आहे गाडीच्या किलोमीटरमध्ये. म्हणून गाडी म्हणजे जर परवडणारी गाडी बोलला तर तुम्ही आता सध्या इलेक्ट्रिक बाईक आहे. पण जर आता समजा आपण लॉंग रूटला जर गेलो तर लॉंग रूटला हा त्याचा एक बोलता येईल की डाऊन पॉईंट आहे की लॉंग रूटला आपल्याला इलेक्ट्रिक बाईक यूज करता येणार नाही. कारण की इलेक्ट्रिकला जर आपण चार्जिंग करायला गेलो तर चार्जिंग हे तसं
अडीच ते तीन तास फास्ट चार्जिंग होणार, आणि जर स्लो चार्जिंग आपण ठेवली तर त्याला 7 ते 8 किंवा 9 तास पण लागू शकतात. तर ते आपल्याला जरा आत्ता जोपर्यंत सगळीकडे चार्जिंग पॉईंट उभे राहतात तोपर्यंत तरी प्रॉब्लेम आहे. पण तसं फ्युल पेट्रोल गाड्यांचं तसं नाही आहे, आपण पंपावर गेलो 5 ते 10 मिनिटं आपलं पेट्रोल भरून आपण परत आपण किती पर्यंत जायचं तेवढं जाऊन परत ते संपेल तो परत टाकी फुल करून परत आपण पुढे जाऊ शकतो. तसं इलेक्ट्रिक बाईक्सला होणार नाही, कारण इलेक्ट्रिक बाईक्सला फास्ट चार्जिंग केलं तरी 2.5 ते 3 तास जाणार. त्यामुळे लॉंग रूटसाठी ह्या गाड्या तर म्हणजे आत्ता सध्या तरी वर्थ नाही आहेत. आणि दुसरं चौथं बघायला गेलं तर आपण आता मेंटेनन्समध्ये जर सध्या बघितला तर नॉर्मल ज्या बाईक्स आहेत, हिरो घ्या, होंडा घ्या किंवा बजाज घ्या, कोणती पण घ्या, तर नॉर्मल आपण लोकल गॅरेजमध्ये पण ह्या गाड्या म्हणजे काही झालं किंवा त्या गाड्यांचा काय ब्रेकडाऊन झालं आहे त्या गाड्या, तर मग त्या गाड्यांचं कसं साधे लोकल जे गॅरेजवाले असतात ते पण आपलं पार्ट्स आणून त्या गाड्यांचं काम करू शकतात. तसं इलेक्ट्रिक बाईक्समध्ये नाही आहे. इलेक्ट्रिक गाड्या जर ब्रेकडाऊन झाल्या तर सध्या तरी आपल्याला त्याचे पार्ट भेटणं मुश्किल आहे, आणि ते ब्रेकडाऊन झालं तर तुम्हाला टोचन मारूनच घरी आणायचं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी आपल्याला पेट्रोल गाड्याच प्रेफर केल्या पाहिजेत. आणि तसं बघायला गेलं तर जे ज्यांना म्हणजे सिटी ते सिटी यूज आहे, म्हणजे जे फक्त 80 ते 100 किलोमीटरच गाडी चालवतात, सिटी ते सिटीमध्येच फिरतात, त्यांच्यासाठी हे ठीक आहे. लॉंग रूटवाल्यांसाठी सध्या तरी म्हणजे जोपर्यंत चार्जिंग पॉईंट उभे राहत नाहीत तोपर्यंत तरी इलेक्ट्रिक बाईकचा काही फायदा होणार नाही. आणि मेंटेनन्स बघायला गेलं तर आपलं हे इलेक्ट्रिक बाईकचा मेंटेनन्स 0 आहे सध्या तरी. म्हणजे आता आपण पेट्रोल बाईक्सला कसं ऑइल चेंज करायला लागतं, ब्रेक पॅड चेंज करायला लागतात, किंवा काही फ्यूज वगैरे उडले तर चेंज करायला लागतात, तसं इलेक्ट्रिक बाईकचं नाही आहे. इलेक्ट्रिक बाईक्सला फक्त 40 ते 50 हजार किलोमीटर नंतर त्याच्या बॅटऱ्या चेंज करायला लागतात, आणि जे टायर काय असतील तर टायरचा जो खर्च आहे तो ते पण काही 20 ते 30 हजार किलोमीटर नंतर टायर चेंज करायचे असतात, तोच खर्च आहे. बाकी 0 मेंटेनन्स आहे त्या इलेक्ट्रिक गाड्या. पण आपलं पेट्रोल गाड्यांना थोडंफार म्हणजे नॉर्मल बाईक असेल तर एक 3-4 महिन्यातून 2-3 हजार रुपयाचा मेंटेनन्स तर करायलाच लागतो. ऑइल चेंज करणे, काय फ्यूज वगैरे चेक करणे, सर्व बरोबर आहे का नाही ते चेक करणे. त्याच्यामुळे जर तुम्ही बघायला गेला तर मेंटेनन्स फ्री गाडी आहे इलेक्ट्रिक गाडी. पण सध्या तरी तिचा म्हणजे जोपर्यंत पॉईंट उभे राहणार नाही तोपर्यंत थोडा प्रॉब्लेम आहे. आता जर फ्युचरमध्ये बघायला गेलं तर फ्युचरमध्ये जर ह्या सर्वच म्हणजे ह्या आता 3 ते 4 वर्ष तर नाही, सध्या तरी 3 ते 4 वर्ष पॉईंट उभे राहणार नाही, पण 3-4 वर्षानंतर फ्युचरमध्ये ह्या सर्व पेट्रोल गाड्या हळूहळू बंद होऊन आपल्याला सर्व इलेक्ट्रिक गाड्याच बघायला भेटतील. आणि जेव्हा आपले चार्जिंग पॉईंट उभे राहतील तेव्हा आपण इलेक्ट्रिक गाड्या घेऊ शकतो. आता सध्या तरी आपल्याला पेट्रोल गाडीच रेफर केली पाहिजे, कारण की पेट्रोल सगळीकडे आपल्याला बघितलं तर 1-2 किलोमीटरवर पेट्रोल पंप दिसतात, तसे फ्युल पंप दिसतात, तसे चार्जिंग पॉईंट आपल्याला कुठेच सध्या दिसत नाही आहे. म्हणून सध्या तरी आपण पेट्रोल बाईकच यूज केली पाहिजे. फ्युचरमध्ये जर आपण ही बाईक म्हणजे 3-4 वर्षानंतर जर पॉईंट उभे राहिले तर ही बाईक घेतल्यावर आपल्याला म्हणजे चांगलं होईल इलेक्ट्रिक बाईक. आणि आत्ता जर घ्यायची असेल आपल्याला इलेक्ट्रिक बाईक चांगली आहे, तिला 0 मेंटेनन्स आहे, परत रेंज पण भरपूर चांगली आहे, कमी भरपूर आपले पैसे वाचवणार. फक्त एवढंच आहे की तिचे प्राईस जास्त आहे, पण नंतर जर बघायला गेलं तर ती प्राईस वर्थ आहे, कारण की ना फ्युल टाकायचं आहे एवढ्या पैशाचं, ना तिला आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे भरपूर, एकदम कमी पैशामध्ये ती चार्जिंग होणार आणि आपण कुठे पण सिटीमध्ये फिरू शकतो. आपल्याकडे जर सेकंडरी ऑप्शन असेल, म्हणजे जर समजा आपल्या घरात एखादी पेट्रोलची गाडी असेल, बाईक असेल, आणि आपण सिटी टू सिटी यूजमध्ये जर आपण ही इलेक्ट्रिक बाईक घेत असेल तर आपल्याला चांगले सेकंडरी यूज करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक बाईक चांगली आहे, कारण की आपण आसपास म्हणजे आता आपल्या घरातले आई असो, वडील असो किंवा बहीण असो,
कोण तर जवळपास म्हणजे किंवा छोटे घरातले कोण असतील त्यांना कुठे जवळपास जायचं असेल, क्लास वगैरे भाजी वगैरे आणायची असेल, मार्केटला जायचं असेल, तर आता सध्या तरी म्हणजे आपल्याला जर सेकंड बाईक आपली इलेक्ट्रिक असेल तर खूप म्हणजे आपले पैसे वाचतील आणि वातावरणासाठी पर्यावरणासाठी पण ते चांगलं आहे. तर मग जर तुम्हाला जर जवळच्या जवळ जर तुम्हाला ही गाडी यूज करायची असेल तर तुम्ही आता सध्या इलेक्ट्रिक बाईक घेऊ शकता. लॉंग जर तुम्ही भरपूरच लॉंग रूट वगैरे करत असाल किंवा तुमचं जास्त हायवे रनिंग आहे तर तुम्ही ज्यांनी ज्यांचं हायवे रनिंग आहे ज्यांचं सारखं लॉंग जावं कुठे लांब लांब जावं लागतं तर त्यांनी सध्या तरी आपली पेट्रोल बाईकच घ्यावी असं माझा एक सल्ला आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आजचा तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय वाटल्यास खाली कमेंट करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वांनी बाईक चालवताना हेल्मेट घालावे, तसेच कार चालवताना सीट बेल्ट घालावा व आणि आता रेनी सीजन चालू आहे तर सर्वांनी वॉटरप्रूफ जॅकेट घालूनच बाहेर पडावे. चला, सगळ्यांनी आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.